नमस्कार, मी जितेंद्र वाईकर पुन्हा एकदा नवीन एपिसोड मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अँड लुक हू इज देअर विथ मी. ओके, वी आर हॅव्हिंग वन ऑफ द बेस्ट, वन ऑफ द ब्युटिफुल ऍक्ट्रेस इन मराठी इंडस्ट्री असं म्हणायला काहीच हरकत नाही. एक सुंदर हिरोईन आपल्याला मिळालेली आहे मराठी इंडस्ट्रीला. त्याचं कारण आहे की आपण मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप साऱ्या छान छान मुली, छान छान हिरोईन्स आहेत, पण आत्ताच्या लेटेस्टमध्ये सगळ्यात सुंदर हिरोईनपैकी एक आहे माणसं म्हणायला हरकत नाही आहे. ओके ओके ओके. तर या सुंदर हिरोईनचं नाव आहे अंकिता नायडे. आणि अंकिता तुझी फिल्म आलेली आहे, या फिल्मचं नाव आहे होय महाराजा. या फिल्म मध्ये तू काय करतेस, काय काम आहे तुझं, काय रोल आहे आणि काय फिल्म आहे? आमची फिल्म रिलीज होती होय महाराजा. या फिल्म मध्ये मी आयशा नावाचा कॅरेक्टर करते. आयशा एक अत्यंत मस्त धाडसी क्रिएटिव्ह मुलगी आहे. सो शी इज व्हेरी हॅपी इन हर लाईफ. तिचं सगळं सुरळीत चाललं असतं आणि तिला चुकून रम्या भट म्हणजे प्रथमेशचं कॅरेक्टर आहे ते भेटलं. आणि मग प्रथमेशचं कॅरेक्टर आणि तिची केमिस्ट्री काय आहे, तिला थोडंसं मिसकन्सेप्शन होतं, ते पण ट्रेलर मध्ये बघितलं. मग ते मामा बरोबर तिचं कसं जमतं आणि ती जी सगळी मजा आहे, ह्या जे एवढे मोठे दिग्गज कलाकार आहेत त्यांचे म्हणजे कॉमेडीचं वर्ल्ड म्हणजे मी समोर लाईव्ह बघितलंय. सो इट वॉज अमेझिंग. खूप जास्त शिकायला मिळालं मला सगळ्यांना. काय अनुभव होता म्हणजे प्रथमेश बरोबर काम करण्याचा काय अनुभव होता? आणि प्रथमेश मी ट्रेलर पाहिला, ट्रेलरमध्ये मला तू प्रथमेशपेक्षा त्याला हायटेड वाटली. आता सुद्धा असं वाटतं की तू हायटेड आहे, थोडी हाईट आहे का हिल्स घातले त्याच्यासोबत? तो मुद्दा ऑफकोर्स नाहीये. पण युअर फ्रॉम पुणे राईट? तर मित्रांनो, आपल्या पुणेची कलाकार आहे, आपले पुणेकर आहे, त्याच्यामुळे आपण आपला पुणेचा चॅनल आहे, पुण्याचे सगळे लोक बघतात. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की प्लीज 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 एका सुंदर हिरोईनचा एक सुंदर सिनेमा येत आहे, ज्या सिनेमाचं नाव आहे होय महाराजा. ओके, येत्या 31 मेला येतोय, तर तुम्ही प्लीज नक्की थिएटर मध्ये जाऊन. थँक्यू अंकिता, थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट फॉर युअर मूवी. थँक्यू. नमस्कार, पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत. आत्ताच आपण याच्या अगोदर या फिल्मची हिरोईन म्हणजे अंकिताला भेटलोय आणि त्याच्यानंतर आपण या फिल्मचा जो हिरो आहे तो प्रत्येकला पण भेटणार आहे. प्रत्येक हाय, कसा आहे? मस्त एकदम. ओके, प्रत्येक होय महाराजा सिनेमा येत आहे, त्या सिनेमाला थोडक्यात सांगितलं काय रोल आहे तुझ्या याच्यामध्ये? माझं जे कॅरेक्टर आहे ते रम्या नावाचं कॅरेक्टर आहे. आणि असं कॅरेक्टर जे गावी किंवा काय म्हणा थोडं शहर नसलेल्या भागात तो काहीतरी शिकतो आणि त्याला असं वाटतं की आपण हा डिप्लोमा केला तर आपल्याला मस्त जॉब मिळेल, भारी जॉब मिळेल. मुंबईत येतो आणि मुंबईत आल्यानंतर त्याला पिऊनचा जॉब लागतो. अच्छा, त्यानंतर तो पण तो शिकला आहे, शिकलेला आहे, शिकलेला असून त्याला पिऊनचा जॉब लागतो. कारण म्हणजे त्याने जो डिप्लोमा केला असतो ना तो तिकडे फार कमी जॉब कडे जातो, तिकडे फार कमी लेवल लागतो. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर असं होतं की त्यालाच वाटतं की पैसा कमवतो आणि पैसा कमवण्याचा मार्ग त्याच्याबरोबर हे सगळे काही घटना घडतात आणि मग घटना घडून मग त्याच्या आयुष्याला जे पैसे मिळाले असतात ते पण म्हणजे जातात, कसे जातात ते बघायला पाहिजे. फिल्म डेफिनेटली चांगली आहे. मला फक्त एक कारण पाहिजे, तू अपील करशील लोकांना की ही फिल्म का बघायला द्यायची लोकांनी, हे अपील कर. मला असं वाटतं की पोस्टर वर बघा सगळे, मी मला नाही पण बाकी जे मातंभर कलाकार आहे त्यांच्यासाठी, त्यांच्या प्रेमापोटी तुम्ही फॅमिलीला घेऊन हा सिनेमा बघा. ओके, आणि स्पेशली म्हणजे एकावर एक तिकीट फ्री आहे. अच्छा, त्याच्यामुळे आम्ही एक ऑफर ठेवली, एकावर एक तिकीट फ्री आहे. सिनेपोलिस हा सिनेमा रिलीज करतो. प्लीज अंडरलाईन, एका तिकीटवर एक तिकीट फ्री आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. पुढच्या वेळेस आता जेव्हा फिल्म येईल, किती तारखेला रिलीज होती? 31 मेला रिलीज. 31 मेला ही फिल्म रिलीज होती शाळेच्या आधी, म्हणजे शाळा सुरू व्हायच्या आधी 30 मे. तसं मुलांना पण त्या काहीतरी एंटरटेनमेंट आहे, त्यामुळे मुलांना घेऊन जा, स्वतःच्याच मुलांना घेऊन जा आणि स्वतःच्याच बायकोला घेऊन जा. हो, अगदी अगदी बरोबर. कारण जोपर्यंत मी प्रथमेशशी बोलत नाही, प्रथमेश इतका साधा सिंपल बोलतोय आणि जोपर्यंत हे असं काही बोलत नाही वाटतच नव्हतं की मला मी प्रथमेश बरोबर बोलतोय. आता याच लाईनवर मी इकडे येतोय. प्रथमेश, यू आर सो लकी. त्याचं कारण मी लकी का सांगतोय, एक तर तुझ्याकडे भरपूर फिल्म्स आहेत, भरपूर कामं तू केली आहे, सगळं काय, पण ह्या सगळ्यांपेक्षा एका गोष्टी बाबतीत तू लकी खूप आहेस. कारण सगळ्या सुंदर सुंदर हिरोईन तुला मिळाल्या तयार. मग तुम्ही तुम्हाला बघायला जमताय का? पण मला असं वाटतं की हिरोईन सुंदर मिळण्यापेक्षा मला तो स्क्रिप्ट सुंदर मिळत राहू दे आणि असंच तुमचं जे प्रेम आहे ते वाढत राहू दे. आणि प्रत्येक सिनेमा म्हणजे जो कोणी मला येतो तो सांगतो की अरे हा सिनेमा भारी होता, तो सिनेमा भारी होता, आता तू काहीतरी वेगळं कर, आता तू काहीतरी. त्याचे प्रेम आहे ते कंटिन्यू राहू दे आणि होय महाराजांना ते अजून वाढू दे. मग अंकिता बद्दल काय सांगशील तुझी हिरो आहे त्याच्यामध्ये? आणि ती मला एक मुद्दा म्हणून सांगूशी वाटते की तुझ्यापेक्षा हायटेड आहे का ती? खरंच हो, हायटेड आहे ना. मला त्याच्यात
मला कळतच नाही हिरोची हाईट छोटी असली म्हणून काय प्रॉब्लेम आहे. मी खूप लग्न बघितले जर नवरा एवढा असतो आणि बायको त्याच्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही. कॉन्फिडन्स मॅटर करतो. थँक्यू व्हेरी मच तमेश बरोबर आपण नेहमीच अशा गप्पा मारत असतो. पुढच्या एपिसोडमध्ये नवीन काहीतरी घेऊन भेटूया. सायनिंग ऑफ. बाय बाय.